पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत. जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, हा आपण रेडीचा पार्ट टू शूट करतो आहे. तर याच्यामध्ये आपण यशवंतगडावरती जाणार आहोत, पण यशवंतगडाच्या आधी आपण खुबे शोधणार आहोत. खुब्यांना तिसरे म्हटलं जातं किंवा शिंपले म्हटलं जातं. तर तुम्ही हॉटेल्समध्ये ट्राय केलं असेल तिसरे डिश, खूप टेस्टी असते. ज्याच्यातून मोती निघतात ना, तर ते खूप मोठे शेल्स असतात, ते छोटे छोटेसे असतात आणि त्याचे कापून आपल्याला त्याच्यातनं गर काढायचं असतो. तर ते काढण्यासाठी आम्ही विठोबाच्या मंदिराचा एक स्टॉप आहे, तर त्याच्या इकडून आतमध्ये गेलो आहे आणि त्याच्या आतून आम्ही म्हणजे की गज 6 जण आहोत आम्ही आणि 3 गाड्या आहेत आणि 3 गाड्यांवरून आम्ही मस्तपैकी आजूबाजूच्या एरियाचा पण आस्वाद घेत तिथपर्यंत पोचलो आहे. ह्या समुद्रकिनाऱ्यावरती आपण आलो आहे आणि सगळेजण शॉक्ड होते हा समुद्रकिनारा बघून, कारण रेडीत खूप वेळा आलो आहे जसं की मी आधी पण सांगितलं होतं, पण पहिल्यांदा या समुद्रावरती आलो आहे. तर ही आमची फलटण, हा बाळा दादा, पुढे सनी स्वप्नील दादा आहे, बरोबर माझी मम्मी, माझे हस्बंड, आमची चिल्लर पार्टी आणि माझी बहीण, आम्ही सगळेजण आहोत. सॉल्ट नाही तो हे म्हणतोय आईस. हा बघ ना, तरी पोट नाही भरले. तर इथे ही वाळू स्टार्ट झाली ज्याच्यामध्ये पाण्याची पण आद्रता आहे. तर हा खूप मोठा समुद्र, म्हणजे इथपर्यंत पाणी येत असतं सकाळपर्यंत, पण जसं दुपार होते तर ते पाणी ओसरून खाली जातं आणि हा स्पेस ओपन होतो. तर मी फर्स्ट टाईम ट्राय करते डायरेक्टली बोलण्याचा. मी आलो होता यशवंतगड किल्ल्यावरती आणि इथे आता आम्ही पकडणार आहोत खुबे. चालायला जमत नाही आहे, वाळू पूर्ण पाय रुततं आहेत वाळूमध्ये. आणि इतकी फाईन वाळू आहे, एकदम व्हाईट कलरची, जसं की बर्फामध्ये चालतोय. आणि पाठीमाग हा सुंदरसा समुद्र आणि ही नारळाची झाडं, हा वेगळा एक्सपिरियन्स आहे. एवढ्यांदा मी रेडीला, आणि मी 2 वर्ष या रेडीमध्ये राहिले, परंतु ह्या समुद्रावरती मी नव्हती आली. आणि ते आता आम्ही चाललोय, आम्हाला घाई एक ही लवकरात लवकर खुबे पकडायचे आहेत. हे दम लागेपर्यंत बोलण्याच्या खुशीमध्ये मला सगळेजणं सोडून निघून गेलेत, मी मागेच राहिली आहे. तर इथे छोटासा झरा होता तर मला वाटलं इकडेच हे लोक खुबे काढतील, पण नाही, अभी तो मंजिल बहुत दूर है, ह्याच्या पुढे जायचं आहे आपल्याला. आणि तिथून एक नदी टाईप, म्हणजे खाडी म्हणू शकतो किंवा काय, पण नदी टाईप असा छोटासा एरिया आहे पाण्याचा, तो क्रॉस करून आपल्याला दुसऱ्या एरियामध्ये जायचं आहे, म्हणजे दुसऱ्या त्या भागामध्ये जायचं आहे पलीकडे. तर त्याच्यानंतर आपल्याला खुबे मिळणार आहेत. तर सगळ्यात मागे मीच आहे ऑब्व्हियसली, शूटिंग करते आणि त्याच्यानंतर सगळ्यांचं चीची पीपी झाल्यानंतर कपडे ॲडजस्ट करून सगळेजणं निघाले. तर सगळ्यात पुढे माझे दोन्ही भाऊ गेलेले आहेत, तर आणि एक दादा तर ऑलरेडी कामाला लागला आहे, अक्षरशः त्याला जसं काही मजुरीवर लावलं होतं तसं, कारण त्याची बायको येणार होती मुंबईवरून आणि बायकोला आणि मुलांना त्याला आणायला जायचं होतं, तर तो पटापट त्याच्या हिस्स्याचं काम करून घेत होता. तर तो पहिलेच जाऊन बसला. हॅलो, तो मामा काय करतो बघ, तो मामा शिंपले काढतो, शिंपल्या हे बघ, हे बघ, याला म्हणतो शिंपल्या हे बघ, हे बघ, इज कॉल्ड शिंपल्या. तर आता आहे आपल्या सोबत बाळासाहेब, जे एक्सपिरियन्स आहे. अथक प्रयत्नांनी भेटलेले खुबे. ते बघ तो बुडबुड मारला त्याने, हे काय हे असं असत, तिथे रांगोळी काढली तिथे नाही भेटणार दादा काय, ते पण हात आले अडवत. मावा काय करतोय, ते का वरती येतात काय,
तर ही होती बाळादादाची टेक्निक. कोयत्यानी रेषा मारत राहायच्या आणि जेव्हा तिथे खट होईल तेव्हा कळेल तिथे खाली खुबा असतो आणि त्याला काढायची. आणि स्वप्नील दादा हात ची टेक्निक होती की फक्त हात घालायचा रेतीमध्ये आणि मग ते भेटतं. तर दोन्ही टेक्निक चांगल्या होत्या. पण सुरुवातीला आम्ही सगळे डिसअपॉइंटेड झालो होतो कारण की आम्हाला काहीच मिळत नव्हतं. माझ्या मम्मीने एक वेगळा कोपरा पकडला होता आणि तिने तिच्या एरियामध्ये सगळं शोधून काढलं. खेकडे प्रॉन्स वगैरे तिला भेटले होते आणि मला इथे काही भेटलं नाही. मी शेण सारवते अक्षरशः आणि त्याच्यानंतर मला भेटायला लागले. मग खूप चांगले क्वांटिटीमध्ये मिळाले मला आणि माझ्या मुलाला पण. माझ्या मुलाने 20 काढले. आणि ही एक प्रकारची रिलॅक्सिंग टेक्नॉलॉजी आहे. याच्यावरती ॲक्च्युली चार्ज करायला पाहिजे लोकांना इथे आणून कारण की स्ट्रेस कमी होतो या टेक्निकमुळे. आणि नंतर मग बरेच सगळ्यांनी आपापल्या टेक्निक शोधल्या की कशा आपण खूप जास्तीत जास्त प्रकारे काढू शकतो. तर हे मी खोटे करते. मी ऑलरेडी मला माझ्या हातामध्ये आहेच आणि मी ते दाखवण्यासाठी मी बनवते. मम्मी आणि आरतीमध्ये इथे कॉम्पिटिशन चालू आहे. शेवटची क्वांटिटी शूट करायचं राहून गेलं होतं तर इथे मी फोटो शेअर करते की जेवढे आम्हाला मिळाले होते. आम्ही सेकंड राऊंड पण केला होता तेव्हा माझ्या मिस्टरांनी बाजी मारली होती आणि त्यांनी खूप सारे खुबे गोळा केले होते. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.